पालम शहरात टेक गली परिसरात पोहा चिवडा बनवण्याच्या एका घरगुती कारखान्याला आग लागली या आगीमध्ये साहित्य आणि मशिनरी जळून खाक झाल्यानं सुमारे सहा लाखांचं नुकसान झालेलं आहे पालम शहरातील टेक गली परिसरातील मागील अनेक वर्षांपासून मुस्तारखा मेहताब खान पठाण यांचा परंपरागत चिवडा बनवण्याचा घरगुती कारखाना होळीचा सण अवघ्या दोन दिवसात आल्यानं सोमवारी रात्री उशिरापर्यंत कुटुंबातील सदस्यांसोबत चिवडा आणि इतर गोड पदार्थ तयार करून झोपी गेले अचानक रात्री उशिरा या ठिकाणी आग लागली शेजारी असलेल्या रहिवाशांना ही आग समजता सर्व नागरिकांनी कारखान्याकडे धाव घेत आग आटोक्यात आणली आग मोठी असल्यानं आतील सर्व साहित्य तोपर्यंत जळून खाक झालं होतं सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही माहिती मिळताच पालमचे तलाठी फड यांनी घटनास्थळी येऊन रितसर पंचनामा केला पठाण या प्रशासनानं सहकार्य करावं अशी मागणी नागरिकांमधून होत आहे नुकसान पाच सहा लाख रुपये नुकसान झालं अचानक आग लागली काहीच कळायला नाही ते कशामुळे झालं तर अचानक झालं हे आणि नुकसान भरपूर झालं आमचं समजे आजूबाजूचे लोकांना बाजूला बोर आहे आमच्या ते बोर लावून दोन तीन बोर लावून समध्या गल्लीचे लोकांना नुकसान झालं माल होता भरपूर त्याच्यामध्ये करायचा माल भी होता आणि केल्याला बी माल होता त्याचं मटेरियल बी खूप होत समजाच जळून खाक झालं काहीच राहिले नाही ते त्याच्यामध्ये तेलाचे डबे होते वीज त्याच्यामध्ये तलाठी साहेब आलते पंचनामा केला त्यांना आता तुमची मागणी काय आमची मागणी आहे की भाई आमचं काय नुकसान झालं ते भरपाई द्यावं आम्हाला एबी न्यूज मराठीसाठी शांतीलाल शर्मा पालम परभणी